नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत मान्सून परतीच्या प्रवासाच्या मार्गावर दुपारनंतर इतक्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाहूयात सविस्तर माहिती साडेतीन महिन्याच्या मुक्कामानंतर देशाला मोठ्या प्रमाणात पाऊस देऊन मान्सून अखेर परतीच्या प्रवासाला निघत आहे उद्यापर्यंत मान्सून राजस्थानामधून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे इथून पुढच्या आठ दिवसात मान्सून महाराष्ट्रातूनही निघून जाईल दरम्यान महाराष्ट्र व गुजरात किनारपट्टीवर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात आज दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ विरोधी प्रवाह सक्रिय झाल्याने मान्सून परतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे हवामान खात्यानं आज दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये कोकणातील सर्व जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा जारी केला असून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा जारी केला आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला आज मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुन्हा भेटून नवीन माहितीसोबत धन्यवाद